नमस्कार, सरितास किचन मध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीने अळूची वडी कशी करायची। अळूची वडी करत असताना बऱ्याच जणांना अळूचा रोल केलेला सुटतो किंवा ते मिश्रण इतकं सैल होतं की अळू वडी नीट कुरकुरीत होत नाही किंवा त्याला नीट आकार देता येत नाही, असे एक ना अनेक प्रॉब्लेम येतात। तर आज इथं मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात, प्रत्येक गोष्टीचं अगदी व्यवस्थित प्रमाण दिलेलं आहे, ते प्रमाण जर तुम्ही वापरलं तर तयार होणाऱ्या अळूवडीचा तुम्हाला व्यवस्थित रोलही करता येईल, ते मिश्रण अगदी व्यवस्थित लावताही येईल आणि उकडल्यानंतर तयार होणारी अळूवडी मात्र एकदम कुरकुरीत असेल। त्याचसोबत बऱ्याचदा असं होतं की अळूवडी घशात दाटल्यासारखी होते, तर इथं मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट एक जास्तीची वापरायला सांगितली आहे, त्यामुळं अळूवडी अजिबात घशात दाटल्यासारखी होणार नाही। सुरुवात करूयात। अळूवडी करण्यासाठी इथं मी 2 टेबलस्पून चिंच थोड्याशा कोमट पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवली होती। त्यानंतर ही चिंच मी चांगली कोळून घेतली, हे चिंचेचं पाणी गाळणीने गाळून घेतलं। आता या पाण्यामध्ये घालूयात 2 टेबलस्पून बारीक चिरलेला गूळ, याला मिसळून घ्यायचं आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू। वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात 1/2 कप कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं। पाणी न घालता याला बारीक वाटून घ्यायचं आहे। आपलं वाटण तयार झालं। आता इथं मी 10 छोटी अळूची पानं स्वच्छ धुवून देठं कापून घेतलेली आहेत। तर वडीसाठी अशी काळ्या देठाची अळू वापरायची जी कमी खाजरी असतात, त्यामुळे वडी चवीला उत्तम होते। आता ही पानं आपल्याला थोडीशी लाटून घ्यायची आहेत। पानाचं मधलं देठ कडक असतं, त्याला हलक्या हाताने बेलण्याने लाटून घ्यायचं, ज्यामुळं ते थोडंसं मऊ होतं आणि वडी व्यवस्थित गुंडाळता येते। सगळी पानं अशीच लाटून मऊ करून घेतली। आता अळूवडीचं मिश्रण करण्यासाठी एका भांड्यामध्ये घेऊयात 1/2 कप बेसन, 1/2 कप तांदळाची पिठी, 2 मोठे चमचे पांढरे तीळ, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, चवीपुरतं मीठ, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा मिरची पावडर, 1/2 कप ओल्या नारळाचा चव, तयार करून घेतलेलं वाटण आणि तयार करून घेतलेलं चिंचगुळाचं पाणी घालायचं। आता जास्तीचं पाणी घालण्याआधी या चिंचेच्या पाण्यामध्येच याला मिसळून घ्यायचं। थोडंसं मिसळून घेतलं की गरज लागेल तसं वरून पाणी घालायचं आणि याला सरसरीत भिजवून घ्यायचं। कितपत सरसरीत भिजवायचं हे मी पुढे सांगेनच। तर आपलं हे मिश्रण तयार झालं आहे। असं चमच्यावर घेतल्यानंतर न झटकता एकाच वेळी मिश्रण पडतं, त्यावेळी समजायचं आपलं मिश्रण योग्य पद्धतीने तयार झालंय। आपलं हे मिश्रण तयार झालं, लगेच वड्या भरायला घेऊ। तर आपली इथं सगळी तयारी करून झालेली, अळूवडीचं पण मिश्रणही तयार करून घेतलेलं आहे। आता अळूवडी, मगाशी सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे अळूवडी कधी कधी घशात दाटल्यासारखी होती, तर तुम्ही एक गोष्ट इथं बघितली असेल की इथं मी कोथिंबीरीचाही वापर जास्त केलेला आहे, त्याचसोबत इथं मी ओला नारळाचा चव वापरला। अळूवडीच्या मिश्रणामध्ये आपण ओला नारळाचा चव साधारण 1/2 कप घातला की त्या बेसनाला थोडासा एक टेक्स्चर येतं, थोडंसं रवाळ टेक्स्चर येतं आणि अळूवडी खाताना घशात दाटल्यासारखी होत नाही, शिवाय नारळामुळं त्याला चवही छान येते। इथं मी ओला नारळ वापरला आहे। तुम्ही थोडासा सुका नारळ मिक्सरमध्ये बारीक करून वापरला तरीसुद्धा चालणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे अळूवडीचं जे मिश्रण आहे ते खूप जास्त पातळ करायचं नाही किंवा खूप जास्त घट्ट करायचं नाही। मिश्रण जर खूप जास्त घट्ट केलं तर वडी तर छान भरता येते पण ते घशामध्ये वडी दाटल्यासारखी होते, आणि खूप पातळ केलं तर मिश्रणाचा खूप पातळ थर वडीला लागतो आणि तिला चव चांगली येत नाही। त्यामुळं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अळूवडीचं मिश्रण चमच्यामध्ये घेतलं तर असं एकत्र पडलं पाहिजे, ते पण न झटकता, तेव्हा समजायचं की आपलं मिश्रण अगदी योग्य पद्धतीने तयार झालेलं आहे। तर इथं मी या गोष्टी सांगितल्या, या नक्की फॉलो करा, म्हणजे अळूवडीचा रोल सुटणार नाही आणि वडी घशामध्ये दाटणार नाही। आता आपली सगळी तयारी झाली आहे, आता आपण वड्या भरून वाफवायला ठेवूया। आता वड्या भरण्यासाठी पाटावर अळूचं एक पान पालथं ठेवायचं आणि पालथ्या बाजूला तयार मिश्रणापैकी थोडंसं मिश्रण घेऊन एकसारखं पसरून लावायचं। एकीकडे जाड थर एकीकडे पातळ असं ठेवायचं नाही, जर तसं ठेवलं तर रोल आपला एकसारखा होणार नाही। मिश्रण लावत असताना जर ते खूप पातळ झालं तर वडीला नीट लावता येणार नाही आणि खूप घट्ट झालं तर वडी घशात अडकल्यासारखी होते। पहिल्या पानाला मिश्रण लावलं, आता दुसरं पान ठेवताना त्याच्या विरुद्ध दिशेने पालथं ठेवायचं आणि याच्या पालथ्या बाजूला अगदी पहिल्यासारखंच मिश्रण पसरून लावायचं। आता ही पानं खूप छोटी आहेत म्हणून मी एकावेळी 3 पानाचा रोल करते। तुमच्याकडे जर पानं मोठी असतील तर एकावेळी 2 पानाचा रोल केला तरी चालेल। तिसरं पान ठेवताना दुसऱ्या पानाच्या विरुद्ध दिशेने ठेवलं, आता यालाही त्याच्या पालथ्या बाजूला अगदी असंच मिश्रण लावून घेऊ। तुम्हाला रोल जितक्या जाड हवा त्याप्रमाणे तुम्ही पानं कमी जास्त करू शकता। तिन्ही पानाला मिश्रण लावून घेतलं, आता पहिल्यांदा याच्या कडा दोन्ही बाजूने दुमडून घ्यायच्या। याने काय होतं, मिश्रण आपलं आतमध्ये तसंच राहतं
आणि रोल करत असताना दाब पडल्यामुळं ते बाहेर येत नाही, तर दोन्ही बाजूला बंद करून घेतल्यानंतर पुन्हा याच्या उरलेल्या दोन्ही बाजू मी आतमध्ये दुमडून घेतल्या. आता कुठली तर एक बाजू हातामध्ये धरायची आणि हलक्या हाताने दाबत याचा घट्ट रोल करायचा. रोल करत असताना खूप असा ढिल्ला करू नका, नाहीतर मग वडी आकार सोडू शकते. हवं तर तुम्ही पानाला असं थोडंसं मिश्रण लावून घ्या, म्हणजे वडीचा रोल अगदी व्यवस्थित चिकटला जातो आणि उकडताना किंवा तळताना सुटून येणार नाही. तर हा आपला रोल तयार झाला. अशाच पद्धतीने उरलेल्या पानाचे पण रोल्स करून घेऊ. तर इथं 10 पानांचे 3 मोठे रोल्स तयार झाले. आता हे रोल आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. आता वड्या उकडण्यासाठी स्टीमरच्या चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं. ही स्टीमरची चाळणी आहे, तुम्ही साधी चाळणी वापरली तरी चालेल. आता या तेल लावलेल्या चाळणीवर आपल्याला हे तीनही रोल्स ठेवून घ्यायचे. स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाणी गरम झालं की ही चाळणी ठेवायची, त्यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवर या वड्या आपल्याला 12 ते 15 मिनिटासाठी वाफवून घ्यायच्या. 15 मिनिट झाल्यानंतर याला उघडून बघूया. तर हे बघा, आपली पानं थोडीशी काळवंडल्यासारखी दिसत आहेत, याचा अर्थ वडी उकडली आहे. तरीही सुरी रोवून बघू. सुरी अगदी आतपर्यंत रोवली आणि मिश्रण अजिबात ओलसर लागत नाही आहे, याचा अर्थ वडी आतपर्यंत शिजलेली आहे. गॅस बंद करूयात आणि याला बाहेर काढून संपूर्ण थंड करून घेऊ. साधारण अर्ध्या एक तासाने वड्या संपूर्ण थंड झाल्या की मगच याला कापायला घ्यायचं आहे. गरम वड्या असतील तर त्या नीट कापल्या जाणार नाही. तर हे बघा, वडी अगदी सहज कापली जाते आणि याचे पदर तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेले आहेत. वडी कापत असताना सुरी अशी घासून खालीपर्यंत न्यायची आहे, म्हणजे वडी अगदी नीट कापली जाते. वडी कापत असताना धारदार सुरीचा वापर करा. वडी खूप जास्त जाड कापू नका, नाहीतर ती यातून कच्ची राहू शकते. इथं मी साधारण 1 सेंटीमीटर जाडी ठेवून या सगळ्या वड्या कापून घेतलेल्या आहेत. अगदी एकसारख्या आकाराच्या, एकसारख्या जाडीच्या, भरपूर पदर सुटलेल्या वड्या तयार झाल्या. तर अळूवडी तळण्यासाठी इथं मी सरितास किचनचं लाकडी घाणाचं तेल गरम करायला ठेवलंय. हे तेल संपूर्णपणे केमिकल फ्री आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा समोर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. आता याला डीप फ्राय करायचंय. त्यासाठी तेल मध्यम गरम झालं की गॅस कमी करायचा आणि साधारण 5 ते 6 वड्या एका वेळी तळायला घ्यायच्या. तुम्ही हवं तर याला शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. इथं मी डीप फ्राय करते. वड्या सोडून झाल्या की गॅस कमी करायचा आणि सुरुवातीचा 1 मिनिट तरी याला धक्का लावायचा नाही, नाहीतर वड्या सुटू शकतात. साधारण मिनिटभराने वड्या थोड्याशा कडक जाणू लागल्या की याला मंद आचेवर दोन्ही बाजूने उलट पलट करत खरपूस कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. तर साधारण 5 ते 6 मिनिटांनी वडी छान कुरकुरीत तांबूस रंगावर तळली गेली आहे. वड्या काढून घेऊयात आणि सगळ्या वड्या अशाच तळून घेऊ. तर तयार झाली खमंग कुरकुरीत अशी मस्त दिसणारी, भरपूर पदर असणारी अळूची वडी. तर अळूवडी करत असताना मी इथं ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात त्या नक्की फॉलो करा. तर वडी तळत असताना शक्यतो कमी तेलाचा वापर करा. त्या तेलामध्ये अगदी 4-5 वड्या तळून घ्या, कारण वडीमुळं तेल काळं होण्याची शक्यता असते. अगदी लागलंच तर तुम्ही थोडंसं तेल पुन्हा वाढवून उरलेल्या वड्या तळू शकता. दुसरं म्हणजे अळूवडी उकडल्यानंतर ती संपूर्ण थंड झाली की मगच कापायला घ्या. गरम गरम कापायला घेतली तर वडीचा रोल उलगडू शकतो आणि वडी नीट कापलीसुद्धा जाणार नाही. आणि तिसरं म्हणजे वडी तळत असताना एकदम मंद ते मध्यम आचेवर तळायची. जर तुम्ही ती मोठ्या आचेवर तळली तर वरून तर कुरकुरीत होते पण आतून एकदम मऊ पडते किंवा घशामध्ये दाटल्यासारखी होते. तर इथं सांगितलेल्या या छोट्या छोट्या गोष्टी वापरून ही अळूवडीची रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ती कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.